नमस्कार, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्राथमिक शाळा सातारा परिसर। मी सहशिक्षक एस आर शेळके, विषय मराठी, वर्ग तिसरा, लेक्चर 21, पाठ 19, कविता जी आहे सुगी। तर आज आपण सुगी ही कविता पाहणार आहोत। तर या कवितेमध्ये थोडक्यात सांगायचं म्हटलं तर बोर, पेरू, हरभरे, चिंच, शेंग ह्या झाडांचं जे फळ आहे, ह्या फळाच्या हंगामामध्ये याचं वर्णन, सुरेख असं वर्णन या सुगी या कवितेमध्ये केलेलं आहे। तर सर्वप्रथम आपण कविता पाहणार आहोत। रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून लगडली बोरे सातखंडी। वळणावरचे झाड थर कापू लागले, खट्टे मिठ्ठे पेरू जागोजाग लोंबले। ओली चिंब झाली हरभऱ्याची पाने राने, पानातले पोपट गाऊ लागले गाणे। चिंचेचे हातपाय काकडून आले वाकडे, जाळीतून डोकावले गाभुळले आकडे। थंडी आली पेटवा आकटी, शेका हात गार, शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगाचार। तर ही कविता, एक कविता लिहिलेली आहे शैला लोहिया यांनी। तर या कवितेचं आपल्याला वर्णन, कवितेचा अर्थ या ठिकाणी पाहायचा आहे। तर थंडीच्या दिवसामध्ये पिकाचा हंगाम आला तर रानातले जे फळझाडं आहेत, तर ह्या फळझाडांना आलेल्या बहराचं वर्णन करताना कवयित्री काय म्हणतात ते आपल्याला पाहायचं आहे। रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून लगडली बोरे सातखंडी। तर या ठिकाणी खंडी, खंडी म्हणजे जुनं जे मोजण्याचं माप आहे, 20 मन म्हणजे 1 खंडी। जुनं लोक त्यावेळेस मोजमाप नव्हतं, त्यावेळेस जे जुने लोक होते त्यांचं मोजण्याचं जे माप होतं 20 मन म्हणजे 1 खंडी असं त्यावेळेस माप केलेलं होतं। म्हणजे रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून लगडली बोरे सातखंडी। म्हणजे या ठिकाणी कवयित्री म्हणते रानातली जी बोर आहे, बोरीचं झाड आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, तर ह्या बोरीच्या झाडाला काय झाले, थंडी वाजून आलेली आहे, थंडी वाजू लागलेली आहे। आणि थंडी वाजल्यानंतर या बोरीच्या ज्या काट्यामधून, तुम्ही पहा बोरीचे काटे जर पाहिले तर एकदम हे असतात, टोचल्यानंतर लवकर तो काटा निघत नाही। म्हणजे त्या बोरीच्या काट्यामधून 7 खंडी टपोरी बोरं त्या ठिकाणी बहरलेली आपल्याला दिसत आहे। म्हणजे कवयित्री म्हणते त्या बोराच्या झाडाला त्या काट्याच्या आतमध्ये 7 खंडी म्हणजे 20 मन म्हणजे 1 खंडी, तर अशा 7 खंडी टपोरी बोरं त्या ठिकाणी बहरलेली आपल्याला दिसत आहे। वळणावरचे झाड थर कापू लागले, खट्टे मिठ्ठे पेरू जागो जाग लोंबले। पा, वळणावरचे झाड थर कापू लागले, खट्टे मिठ्ठे पेरू जागो जाग लोंबले। म्हणजे या ठिकाणी वळणावरचं जे पेरूचं झाड आहे, तर ते पेरूचं झाड थंडीमुळे काय झालेलं आहे, थरथर कापू लागलेलं आहे। त्या ठिकाणी ते पेरूचं झाड थरथर कापू लागलेलं आहे। आणि पेरूच्या झाडाच्या प्रत्येक फांदीवर आपण जर पाहिलं तर काय आहे, आंबट गोड पेरू लोंबलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे। म्हणजे पा, खट्टे मिठ्ठे म्हणजे आंबट गोड, त्या ठिकाणी त्या वळणावरचं जे पेरूचं झाड ते थरथर कापल्यानंतर त्या ठिकाणी त्या फांदीवर जर पाहिलं तर आंबट गोड पेरू आपल्याला लोंबतांनी दिसत आहे। ओली चिंब झाली हरभऱ्याची राणी, पानातले पोपट गाऊ लागले गाणे। पा, या ठिकाणी ओली चिंब झाली हरभऱ्याची राणी, पानातले पोपट गाऊ लागले गाणे। म्हणजे आपण पाहतो हरभऱ्याच्या सीझनमध्ये हरभऱ्याची रानं काय झाली, दवानं दव
जे असं सकाळी पडतं त्या पानावर, त्या दवाने काय झाले, ओली चिंब झालेली आहे. आणि ओली चिंब झाल्यानंतर त्यांच्या पानामध्ये असलेले जे पोपट आहेत ते आनंदाने काय करत आहेत, गाणे गात आहेत, गाणे गाऊ लागलेले आहे, अशी या ठिकाणी कवित्री म्हणत आहे. चिंचेचे हातपाय काकुळून झाले वाकडे, जाळीतून डोकावले गाभुळले आकडे. पा, या ठिकाणी चिंचेचे हातपाय काकुळून झाले वाकडे, जाळीतून डोकावले गाभुळले आकडे. म्हणजे या ठिकाणी त्या चिंचेचे जे झाड आहे, त्या चिंचेच्या झाडाला फार अशी थंडी लागल्यामुळं चिंचेचे काय झाले आहेत, हातपाय वाकडे झालेले आहेत. आणि त्या चिंचेच्या पानामधून जे गाभुळलेले म्हणजे पिकलेले, गाभुळलेले म्हणजे पिकलेले जे चिंचेचे जे आकडे असतात, चिंच जी असते ही हळूच काय करत आहे, डोकावून बघत आहे, अशी कवयित्री या ठिकाणी सांगत आहे. थंडी आली पेटवा आकटी, सेका हात गार, शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगाचार. पा, शेवटच्या कडव्यामध्ये कवयित्री सांगते, थंडी आली पेटवा आकटी, शेका हात गार, शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगाचार. म्हणजे त्या ठिकाणी कवयित्री म्हणते, आपल्याला थंडी वाजत आहे, थंडी घालवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, शेकोटी पेटवली पाहिजे. आणि आपले जे हात पाय जे गार झालेले आहेत हे त्यावर, त्या शेकोटीवर आपण काय करायचं, शेकून घ्यायचे. आणि म्हणजे त्यामुळे आपल्याला काय होणार नाही, थंडी वाजणार नाही. आणि मग हे करत असताना, हात शेकत असताना, शेकता शेकता ज्या ओल्या शेंगा आहेत त्या ओल्या शेंगा काय करायच्या, चार दाणे काय करायचे, तोंडामध्ये टाकायचे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर, शेकत असताना शेकता शेकता शेंगा आपण त्या ठिकाणी खायच्या आहेत. म्हणजे शेंगा खाता खाता शेकणं पण होतं आणि मग थंडी पण वाजणार नाही, अशी पद्धतीने या ठिकाणी कवित्री सांगत आहे. आणि या कवित्री ज्या आहे शैला लोह्या यांनी छान प्रकारे थंडीच्या दिवसाचं पिकाचा जो हंगाम होता त्या हंगामामध्ये रानातले जे फळझाडं आहेत त्यांचा आलेला बहर कशा पद्धतीने आहे त्या पद्धतीचं वर्णन या कवितेमध्ये छान प्रकारे केलेलं आहे. धन्यवाद. नेक्स्ट लेक्चरमध्ये 22वा जो आहे त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत 20वा जो पाठ आहे, एक भारतीय संशोधक.